नमस्कार मैत्रिणींनो, होम मेकर राणी या चॅनलवर मी राणी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे स्टीलचा हंडा स्वच्छ कसा करायचा, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही बघू शकता स्टीलचा हंडा रोजच्या पाण्यामुळे खूप खराब झालेला आहे. पाण्यामुळे हंड्यावर क्षारचे असे डाग तयार होऊन जातात किंवा रोज वापरामुळे हंडा खूप खराब होऊन जातो. तर हाच हंडा घरातल्या वस्तू वापरून स्वच्छ कसा करायचा ते आपण बघूया. सर्वात आधी इथं मी एक प्लेट घेतलेली आहे आणि त्या प्लेटमध्ये एक चमचाभर मीठ घेणार आहे. मीठ हंड्यावर स्क्रबचं काम करणार आहे, त्यामुळे आपण मिठाचा वापर करणार आहोत. त्यानंतर या मिठामध्ये एक चमचाभर लिंबूसत्व मी टाकून घेणार आहे. तुमच्याकडे जर लिंबूसत्व नसेल तर तुम्ही लिंबूचा वापर इथं करू शकता. त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे खाण्याचा जो सोडा असतो तर अगदी 2 चिमूटभर सोडा आपण याच्यात ॲड करून घेणार आहोत. त्यानंतर अजून एक गोष्ट टाकणार आहोत, ती म्हणजे विनेगर. जवळपास 1/2 कप भरेल इतकं विनेगर आपल्याला ह्या मिश्रणात टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर हे मिश्रण एका घासणीच्या साह्याने आपल्याला हंड्यावर लावून घ्यायचं आहे. घासणी व्यवस्थित त्या मिश्रणामध्ये बुडवून पूर्ण हंड्याला ते मिश्रण लावून घ्यायचं आहे, म्हणजे हंड्यावर जे काही डाग असतात ते त्या मिश्रणाच्या साह्याने भिजून जातात आणि हंडा अगदी नव्यासारखा चमकायला लागतो. तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने पूर्ण हंड्याला खालून वरून आणि आतल्या बाजूने देखील सगळं मिश्रण आपल्याला लावून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा मिश्रणात घासणी भिजवून घ्यायची आणि आतमध्ये पूर्ण हात घालून सगळा हंडा आपल्याला घासून घ्यायचा आहे. हंड्याचा जो वरचा भाग असतो तिथे देखील हंडा खूप खराब होऊन जातो, तिथं पण व्यवस्थित हे मिश्रण घासणीच्या साह्याने लावून घ्यायचं आहे. आता पूर्ण हंड्याला मिश्रण लावून झालेलं आहे आणि आता हे मिश्रण लावलेला हंडा जो आहे तो 5 मिनिटांसाठी तसंच ठेवायचा आहे. 5 मिनिटांनंतर काय करायचं आहे, घासणीने आणि भांड्या घासण्याच्या साबणाने पूर्ण हंडा आपल्याला घासून घ्यायचा आहे. आता मी भांड्यांचा साबणमध्ये घासणी भिजवून घेतली आहे आणि पूर्ण हंडा घासून घेणार आहे, म्हणजे हंड्यावर जे काही पाण्याचे क्षाराचे डाग असतात ते सगळे निघून जातात आणि हंडा अगदी नव्यासारखा चमकायला लागतो. अशा पद्धतीने 8 ते 10 दिवसातनं जर आपण हंडा स्वच्छ केला तर आपला हंडा नेहमी नव्यासारखा चमकवेल आणि हंड्यावर कुठल्याही प्रकारचे डाग दिसणार नाहीत. अशाच पद्धतीने स्टीलचा आंघोळीचा टप कसा स्वच्छ करायचा, प्लॅस्टिकची बादली कशी स्वच्छ करायची, तसेच मिक्सरचं भांडं कसं स्वच्छ करायचं, खराब झालेला मिक्सर कसा स्वच्छ करायचा याचे देखील व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकलेले आहेत. ते नक्कीच तुम्हाला उपयुक्त असे ठरतील, तेही तुम्ही बघू शकता. हंड्यावर जिथे जिथे डाग असतात तिथं थोडासा जोर लावून हंडा घासून घ्यायचा आहे. पूर्ण हंडा मी बाहेरून आणि आतून व्यवस्थित घासून घेत आहे. पूर्ण हंडा सर्व बाजूंनी व्यवस्थित घासून झाल्यानंतर आता हा पाण्याने स्वच्छ धुवून टाकायचा आहे. आता मी हंडा पूर्ण पाण्याने व्यवस्थित धुवून घेणार आहे, म्हणजे हंड्यावर जे काही डाग असतात साबणाचे आणि आपण जे मिश्रण तयार केलं होतं त्याचे ते व्यवस्थित निघून हंडा अगदी नव्यासारखा होऊन जाणार आहे. रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे. सुरुवातीचा हंडा तुम्ही बघितला होता आणि आत्ताचा हंडा, फरक लगेच दिसत आहे. अशा पद्धतीने जर हंडा स्वच्छ केला तर हंडा अगदी नव्यासारखा राहतो. तुम्हाला माझी ही पद्धत आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.